शिवसेना आता अजान पठणाच्या स्पर्धा घेणार आहे अशी माहिती समोर येते। भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवरती आता शिवसेनेच्या वतीनं अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार आहे। मुस्लिम समाजातील लहान मुलांना अजानाची गोडी लागावी आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचं सांगतानाच अजानला विरोध करणं चुकीचं असल्याचं मत शिवसेनेचे विभाग प्रमुख पांडुरंग सपकाळ यांनी सांगितलेलं आहे। भी सुनते हैं तो अजान की आवाज में इतनी मिठास रहती है, वो मिठास सुनकर लगती है कि ये अजान है ये कितने घंटे में वापस चलेगी और कितने घंटे के बाद हम लोग सुनेंगे, ऐसा हमेशा लगता है।